नमस्कार शेतकरी भगिनी आणि बंधूंनो, आपल्या शेतातील पिकावर ताव मारत फिरणाऱ्या एका दुसऱ्या किड्याचं ज्यावेळी किड्यांच्या झुंडीत रूपांतर होतं तेव्हा आपण आपल्या पिकावर किडीचा अटॅक झाला असं म्हणतो. आणि एकदा का ही झुंड आपल्या पिकावर चालून आली की मग आपलं पीक धोक्यात येतं. आता ही कीड झुंडीनं का बरं येत असेल? कारण किडीची संख्या ही सतत झपाट्याने वाढत असते आणि याचं कारण आहे किडीची प्रजनन क्षमता. अहो, कीड ही माणसासारखी थोडीच असते. माणसाला जन्म घेण्यासाठी तब्बल 9 महिने आईच्या पोटात काढावे लागतात. त्यानंतर माणसाला एका वेळेला फार तर जुळं आणि अगदीच कहर झाला तर तिळं होतं. पण कीड मात्र या बाबतीत आपल्याला ऐकत नाही बरं का. किडीला एका वेळेला 400 ते 500 अंडे म्हणजेच त्याच्यातून येणाऱ्या आळ्यांना जन्म देते. माणसाचं असतं हमदो हमारे दो, पण किडीचं असतं हमदो हमारे 500. आता त्यांच्या या वाढत्या लोकसंख्येला आळा कसा घालायचा यावर एकच उपाय आहे. नर आणि मादी कीटकाचं होणारं मिलन थांबवायचं. म्हणजे मादी अंडी घालणार नाही, अंडी नाही म्हणजे त्याच्यातून आळे येणार नाहीत, आणि आळ्या नाहीत म्हणजे किडीचा प्रादुर्भावही कमी. पण हे शक्य आहे का? या किड्यांना माद्याबरोबर मिलन करण्यापासून थांबवायचं कसं? आता तुमच्या आमच्यात म्हणून सांगतो, हा मानव प्राणी ना त्याला वेगवेगळ्या गोष्टीबद्दल फार कुतूहल असतं आणि त्यात प्रणयाबद्दल जरा जास्तच. आणि हे कुतूहल काही केल्या त्याला स्वस्थ बसू देत नाही. या किड्यांचं मिलन नक्की कसं होतं या कुतूहलानं झपाटून टाकलं होतं 2 शास्त्रज्ञांना. त्यापैकी एक होते जर्मनीचे पीटर कार्लसन आणि दुसरे होते स्वित्झर्लंडचे मार्टिन लुशेर. या दोघांनी रात्रंदिवस खपून दुसरं काही केलं नाही, फक्त या किड्यांच्या मिलनाचा अभ्यास केला. आणि या मिलनामागची प्रेम कहाणी अर्थात एक छोटीशी नाही तर एक मोठीशी लव्ह स्टोरी शोधून काढली. जेव्हा नर पतंग आपला कोश फोडून बाहेर येतो त्यावेळी त्याची मस्त विश्रांती झालेली असते. त्याच्यामध्ये भरपूर जोश असतो आणि त्याच्यासमोर एकच ध्येय असतं, ते म्हणजे मादी पतंग शोधणे आणि तिच्याबरोबर समागम करणे. पण प्रॉब्लेम हा असतो की एवढ्या मोठ्या सृष्टीत मादीला शोधायचं कुठं? आता आपल्यासारखी त्यांच्यात वधूवर सूचक मंडळं थोडीच आहेत जी या नर आणि मादी पतंगाची भेट घडवून देतील. पण काळजी करू नका, निसर्गाने त्यांचीसुद्धा व्यवस्था करून ठेवलेली आहे. जेव्हा हा नर पतंग मादीच्या शोधात हवेत उडत असतो त्यावेळी त्याला अचानक एक सिग्नल मिळतो आणि त्याच्या डोक्यात घंटा वाजायला लागते. आपल्या आसपास एक मादी आहे हे त्याला समजतं. ते कसं? अहो, या पतंगाची मादीसुद्धा नराची वाटच बघत बसलेली असते. या नरानं आपल्याला बरोबर शोधून काढावं म्हणून ती हवेत एक गंध सोडते. हाच तो नराला मिळालेला सिग्नल कामगंध, ज्याला इंग्रजीमध्ये फेरोमोन असं म्हणतात. हा गंध हवेतून उडत उडत नराच्या नाकापर्यंत जाऊन पोचतो. तो बिचारा आधीपासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला असतो. मग एकदा का हा गंध त्याच्या नाकापर्यंत जाऊन पोचला की नर पतंग त्या गंधाचा माग काढत काढत मादीपर्यंत जाऊन पोचतो. मग काय, नर मादी राजी तो क्या करेगा अपना चतुर्दाजी. मग त्यांचं मस्तपैकी मिलन होतं आणि मग त्यांची मादी ही आपल्या पिकावर अंडी घालते. त्या अंड्यातून हजारो आळ्या बाहेर येतात आणि आपल्या शेतकऱ्याची झोप उडवतात. आता सगळेच कीटक असं करतात का? तर नाही. उदाहरणार्थ मावा, तुडतुडे, फुलकीड यासारखे कीटक यामध्ये मोडत नाहीत. परंतु असा कामगंध हवेत सोडणाऱ्या कीटकांची यादी ही बरीच मोठी आहे आणि यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आळीवर्गीय कीटक. म्हणजे असे कीटक जे अंडी, आळी, कोश, पतंग या अवस्थांमधून जातात. उदाहरणादाखल लष्करी आळी, बोंडआळी, घाटे पोकरणारी आळी, फळं पोकरणारी आळी, पाने कुरतडणारी आळी यासारख्या वेगवेगळ्या आळ्या. मी कशाकडे येतोय हे आता तुम्हाला चांगलंच समजलं असेल. आळीवर्गीय किडीचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर या नराला मादीला भेटण्यापासून थांबवलं पाहिजे. म्हणजे मादी गरोदर राहणार नाही. पण हे शक्य आहे का? आता या मादीला आपला गंध सोडण्यापासून आपण थांबवू शकत नाही, पण या नराला गंडवता आलं तर? पण या नराला गंडवायचं कसं? मी मगाशी म्हटलं होतं ना, मानवाचं कुतूहल काही केलं त्याला स्वस्थ बसू देत नाही. या नराला गंडवण्याची आयडिया शोधून काढली काही शास्त्रज्ञांनी. कसं? डुप्लिकेट फेरोमेन बनवून. पतंगाची मादी सोडते त्या फेरोमेनचा सखोल अभ्यास करून त्यांनी ते कृत्रिमरित्या प्रयोगशाळेत बनवायला सुरुवात केली.
हे डुप्लिकेट फेरोमेन हे डिट्टो मादीच्या फेरोमेन सारखं असतं आणि त्यामुळेच नर पतंग या डुप्लिकेट फेरोमेनकडे तेवढ्याच आवेगात येतो. मग या आक्तिक नराला पकडण्यासाठी फेरोमेनचा वापर करून एक सापळा तयार करण्यात आला. या सापळ्याकडे नर पतंग आकर्षित होतो, त्याला वाटतं मादीच बोलवते, तो मोठ्या उत्साहाने येतो आणि याच्यात अडकतो. मित्रांनो, या फेरोमेन सापळ्याचे प्रमुख दोन घटक असतात, फेरोमेन आणि सापळ्याचा सांगाडा. यापैकी फेरोमेनचा उद्देश असतो कीटकांना आपल्याकडे आकर्षित करणं आणि सापळ्याचा उद्देश असतो आकर्षित झालेल्या कीटकांना अडकवण्यासाठी. आता कीटकाच्या आकार आणि प्रकारानुसार सापळ्याचा आकारही बदलतो. या फेरोमेन सापळ्याचे चार प्रकार आहेत, कोणते चला पाहूया. मित्रांनो, हे चारही प्रकारचे फेरोमेन सापळे तुम्ही पाहू शकता, इथं ठेवलेले आहेत. यापैकी सर्वात जास्त आणि मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा सापळा तो म्हणजे हा फनेल ट्रॅप. हा किड्याच्या पतंगांना पकडण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर फळमाशीला पकडण्यासाठी वापरला जाणारा दुसरा सापळा म्हणजेच फ्लायटी ट्रॅप. त्यानंतर छोट्या पतंगांना पकडण्यासाठी वापरला जाणारा तिसरा सापळा म्हणजे डेल्टा ट्रॅप. जे छोटे छोटेच पतंग असतात त्यांना पकडण्यासाठी वापरला जाणारा चौथा सापळा म्हणजे वोटा टी ट्रॅप, याला आपण वॉटर ट्रॅप असंही म्हणतो. सुरुवातीला आपण हा फनेल ट्रॅप म्हणजेच नरसाळ्याचा सापळा नक्की कसं काम करतो ते पाहूया. तर मित्रांनो, हा आहे फनेल सापळा. आता हा सापळा बघा, या सापळ्याचे प्रमुख दोन भाग पडतात, एक हे गोलाकार झाकण आणि दुसरं हे खालचं नरसाळ. या नरसाळ्याच्या खाली एक प्लॅस्टिकची पिशवी लावलेली असते. या पिशवीचा उद्देश असतो याच्यामध्ये अडकलेल्या किड्यांना पकडण्यासाठी. मित्रांनो, या झाकणाचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं या झाकणाच्या मध्ये एक खच आहे आणि त्याच्यामध्ये एक रबरी पुंगळी बसवलेली आहे. या पुंगळीला इंग्रजीमध्ये ल्युअर असं म्हणतात. या ल्युअरला कृत्रिम फेरोमेनचा वास दिलेला असतो. त्यानंतर आपल्याला हे जे गोलाकार झाकण आहे ते खालच्या नरसाळ्यावर असं दाखवल्याप्रमाणे फिट करून बसवायचं आहे. हां, एकदा का हे फिट करून बसवलं की मग हा सापळा आपल्याला शेतात नेऊन लावायचा आहे. आता वेगवेगळ्या कीटकांचं वेगवेगळं असं फेरोमेन असतं. समजा तुम्ही तुमच्या शेतात बोंडअळीसाठीचं फेरोमेन लावलं तर त्याचा लष्करी अळीच्या नर पतंगावर काय परिणाम होईल का? होणारच नाही. जर तुमच्या शेतात लष्करी अळी आली असेल तर तुम्हाला लष्करी अळीचंच फेरोमेन वापरलं पाहिजे, कारण किडीचे नर हे आपल्या प्रजातीच्या मादींशी फारच प्रामाणिक असतात. इतर प्रजातीच्या माद्यांशी त्यांना काहीही देणं घेणं नसतं, त्यामुळे दिसली मादी की उडतीच्या मागं असं काही त्यांच्यात नसतं. लक्षात ठेवा, हे सापळे विकत घेताना ते नक्की कोणत्या किडीच्या नियंत्रणासाठी लावायचे आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे, कारण सापळा व त्यामधली ल्यूर ही किडीच्या प्रजातीनुसार बदलते. चला, एवढी माहिती पुरे झाली. सापळ्याबद्दल फक्त बोलूनच नाही तर हा सापळा प्रत्यक्ष शेतात लावला तर त्याचा जास्त फायदा होईल. क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. चला तर मग टोमॅटोच्या शेतात सापळा लावायला. तर मित्रांनो, आता मी आलोय नाशिक जिल्ह्यातील मोहाडी गावच्या राजेंद्र दत्तात्रय मौले यांच्या टोमॅटोच्या शेतात. मागील वर्षी यांच्या टोमॅटोवर फळ पोखरणाऱ्या आळीनं मोठ्या प्रमाणावर अटॅक केला होता, त्यामुळे यावर्षी त्यांनी आपल्या शेतात फेरोमेन सापळे बसवण्याचा निर्णय घेतलाय. तर मित्रांनो, चला प्रत्यक्ष हे सापळे शेतामध्ये कसे बसवायचे आणि कुठे बसवायचे ते पाहूया. मित्रांनो, यासाठी आपल्याला 6 फूट उंचीची काठी, सुतळी आणि ज्या पिकावर कीड येत आहे त्या किडीचं फेरोमेनची ल्यूर असणं गरजेचं आहे. चला पहिल्यांदा दाखवल्याप्रमाणे ही काठी अशी उभी करून घ्या. त्यानंतर सापळा काठीला जसे आपले राजेंद्रजी बांधतायत त्या पद्धतीने घट्ट बांधून घ्या. मित्रांनो, हा सापळा लावताना एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची, सापळा हा पिकापेक्षा साधारण 1 फूट उंचीवर लावायचा. याच्यामुळं काय होतं तर याच्यामुळं या पिकावर फिरणारे जे किडीचे पतंग आहेत ते
1 फूट उंचीवरून फिरतात आणि ते याच्यामध्ये अडकायला मदत होते. आपण जर हा सापळा 3 ते 4 फुटावर लावला तर काय होतं, तर हे पतंग इतक्या उंचीवर जातच नाहीत, त्यामुळे आपल्या सापळ्यामध्ये पतंग अडकण्याचं प्रमाण हे कमी होऊ शकतं. एकदा का हे सापळे लावून झाले की हा सापळा पक्का बसलाय याची खात्री करा आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फेरोमेनची ल्यूर फिट करायची आहे. त्यासाठी त्यांनी बाजारातून ल्यूरही विकत आणली आणि ती ल्यूर आहे हेलिल्यूर. ही ल्यूर बसवताना अत्यंत महत्त्वाची सूचना, ही ल्यूर ही अशी दाखवल्याप्रमाणे पॅकेटमध्ये मिळते. ह्या प्लॅस्टिकचं पॅकेट वरच्या बाजूने राजेंद्रजी फाडत आहेत त्या पद्धतीने कापून घ्या. कोणत्याही परिस्थितीत ही ल्यूर डायरेक्ट हाताने काढून सापळ्यामध्ये फिट करू नका, नाहीतर हातामुळे या ल्यूरची तीव्रता कमी होऊ शकते. शिवाय तुमच्या पिकात 2-3 किडीसाठी जर तुम्ही फेरोमेन सापळे लावत असाल तर तुम्हाला 2-3 ल्यूर आणावे लागतील आणि मग एका ल्यूरला लावलेल्या हातानेच आपण दुसऱ्या किडीची ल्यूर लावतो, त्याच हाताने तिसऱ्या किडीची ल्यूर लावतो, त्यामुळे पहिलं नुकसान होतं, या तीनही ल्यूरची तीव्रता कमी होते. दुसरं नुकसान होतं, एका ल्यूरचा हात दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला लागल्यामुळे या ल्यूरकडं आकर्षित होणाऱ्या नर पतंगामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून ल्यूर हाताने लावणं टाळावं. मग ही ल्यूर नक्की लावायची कशी, तर आता दाखवल्याप्रमाणे पाकिटाच्या वरून हाताने अंदाज घेत ल्यूर पकडा. त्यानंतर ही ल्यूर आपल्या जी नरसाळ्याचं वरचं झाकण म्हणजेच कॅप आहे त्याच्यामध्ये अशी दाखवल्याप्रमाणे फिरवून घट्ट बसवा. एकदा घट्ट बसल्यानंतर ल्यूरवरचं प्लॅस्टिकचं आवरण हलकंसं बाजूला काढून ठेवून द्या आणि मग ही कॅप आता जसे आपले राजेंद्रजी बसवत आहेत त्या पद्धतीने खालच्या नरसाळ्यावर फिट बसवा. एकदा बसवलं की आपला सापळा तयार झाला. तर मित्रांनो, एकदा हे सापळे लावून झाले की त्याच्यामध्ये किडीचे नर पतंग अडकायला सुरुवात होते. मग रोजच्या रोज किती पतंग अडकलेत याची तपासणी करायची आणि त्याची नोंद करून ठेवायची. जर प्रत्येक सापळ्यात प्रत्येक दिवशी 10 पेक्षा कमी पतंग अडकले तर समजायचं आपल्या पिकावरील कीड ही नियंत्रणात आहे. आणि जर समजा प्रतिदिन प्रति सापळा सलग 3 दिवस 10 पेक्षा जास्त पतंग अडकले तर समजायचं की किडीचा अटॅक वाढला आहे आणि मग आपल्याला या सापळ्यांची संख्या ही डबल म्हणजे 1-4 ऐवजी 1-8 सापळे लावावे लागतील. आता हे जे सापळ्यामध्ये अडकलेले पतंग आहेत ते अन्न पाण्याविना 3 दिवसापर्यंत जिवंत राहू शकतात, त्यामुळे त्यांना असंच उघड्यावर सोडून देऊ नका, नाहीतर ते त्यांचं काम पुन्हा नेटाने सुरू करतील. म्हणून त्यांना असं दाखवल्याप्रमाणे चुरगळून बघा, राजेंद्रजींनी कसं चुरगळले पतंग तसे चुरगळा आणि त्यांना खाली जमिनीत खड्डा खोदून पुरून टाका. कोणी रिस्कच नाही लेने का बाबा. चला आता पुढचा सापळा बघूया. हा आहे फ्लाय टी ट्रॅप. फळमाशीच्या पतंगांना पकडण्यासाठी वापरला जातो. या सापळ्याचेही प्रमुख 2 भाग पडतात. याच्यापैकी हे खालचं आहे ते पिवळ्या रंगाचं बुड आणि वरचं आहे ते घुमटाच्या आकाराचं पारदर्शक आवरण. हा सापळा वापरताना हे जे खालच्या रंगाचं पिवळं बुड आहे याच्यामध्ये पाणी भरतात, त्यानंतर वरच्या पारदर्शक आवरणामध्ये ल्यूर फिट करतात, त्यानंतर हे पारदर्शक आवरण हे खालच्या बुडावर दाखवल्याप्रमाणे असं फिरवून फिट करून घ्यायचं आणि एकदा फिट करून घेतल्यानंतर हा सापळा शेतात लावला जातो. सापळा शेतात लावल्यानंतर फळमाशीचा नर पतंग ल्यूरच्या वासाने सापळ्याकडे आकर्षित होतो. त्यालाही वाटतं मादीच बोलवते, तो या सापळ्यामध्ये खालच्या भागातून म्हणजे इथून सापळ्यात प्रवेश करतो आणि आतमध्ये ल्यूरच्या कडेने जोरात फिरायला लागतो. फिरून फिरून दमल्यानंतर खाली पडतो आणि खाली पाण्यात पडून बुडून मरतो. आपल्याला काहीही करावं लागत नाही. मित्रांनो, हा फ्लायटी ट्रॅप हा वेलवर्गीय भाजीपाला व फळबागेतील फळमाशीच्या नियंत्रणासाठी वापरला जातो. वेलवर्गीय भाजीपाला हा लावल्यानंतर 15 दिवसांनी हा सापळा जमिनीपासून 2 फूट उंचीवर लावला जातो, परंतु फळबागेमध्ये मात्र फळबागा या फुलरत असताना हा सापळा लावला जातो. तर मित्रांनो, आता मी आलोय नाशिक जिल्ह्यातील दिंडोरे गावच्या विलासराव बनकर यांच्या शेतात. त्यांनी आपल्या शेतामध्ये लावले कारलं आणि नीट पाहिलं तर या कारल्याच्या रोपाचं वय झाले साधारण 21-30 दिवस. या पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून
विलासरावांनी आपल्या शेतामध्ये फळमाशीसाठी ट्रॅप बसवायचं ठरवलंय. कोणता ट्रॅप? तर तो आहे फळमाशीचा फ्लाय टी ट्रॅप. हा ट्रॅप बसवण्यासाठी त्यांनी बाजारातून हा सापळाही विकत आणलाय. त्यासोबत या सापळ्यामध्ये लावण्यासाठीची ल्यूर अर्थात बाक्युल्यूर ही सुद्धा त्यांनी विकत आणलेली आहे. मित्रांनो, आपण पाहत आहात विलासरावांनी हा जो सापळा आणला आहे तो त्यांनी उघडलेला आहे. खालच्या भागामध्ये म्हणजेच पिवळ्या बुडामध्ये त्यांनी सुरुवातीला पाणी भरलं. त्यानंतर वरचं जे घुमटासारखं पारदर्शक आवरण आहे त्या आवरणामध्ये त्यांनी ल्यूर फिट केली. ल्यूर फिट केल्यानंतर हे वरचं घुमटाचं आवरण हे खालच्या पिवळ्या बुडावर त्यांनी असं फिरवून फिट बसवलं. सापळा लावताना त्यांनी सापळ्याच्या वरच्या बाजूला तार अडकवली. त्यानंतर ते हा सापळा घेऊन आता प्रत्यक्ष शेतामध्ये लावायला जात आहेत आणि ती तार या कारले पिकासाठी केलेल्या मंडपाला अडकून हा सापळा फिट केला. झालं तर मित्रांनो, सापळा लावून झाला. सापळा लावताना सापळ्याची उंची ही जमिनीपासून 2 फुटावर ठेवावी आणि जर मंडप असेल तर त्या मंडपाला आत्ता विलासरावांनी अडकवला तसा सापळा अडकवला तर अतिउत्तम. मित्रांनो, या फ्लाय टी ट्रॅप व्यतिरिक्तही आपले शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रकारचे फळमाशीचे सापळे वापरतात. उदाहरणादाखल हा सापळा बघा, हा सुद्धा फळमाशीचा सापळा आहे. याच्यामध्ये या असे या बाजूला आणि या बाजूला अशी 2 होल पाडलेत आणि याच्या खालच्या बाजूला ल्यूर अडकवली जाते. आणि हा सापळा असा उलटा करून शेतामध्ये अडकवला जातो. तुम्हाला जो योग्य वाटेल आणि तुम्हाला जो सोयीचा वाटेल तो तुम्ही फळमाशीचा सापळा वापरू शकता. पुढचा सापळा आहे डेल्टा ट्रॅप. हा सापळा बनवताना काय केलं जातं, एक कार्डबोर्डचा रुंद तुकडा हा दाखवल्याप्रमाणे असा फोल्ड करून त्याच्यापासून एक त्रिकोणी आकाराचा बोगदा तयार केला जातो. या बोगद्याच्या आतील तिन्ही बाजूला डिंकासारखा चिकट पदार्थ लावला जातो आणि या बोगद्याच्या खालच्या बाजूवर एक फेरोमेनची ल्यूर ठेवली जाते. मित्रांनो, हा सापळा हा प्रामुख्याने लहान आकाराच्या पतंगांना पकडण्यासाठी वापरला जातो. उदाहरणादाखल गुलाबी बोंडाळीचा पतंग, लष्करी आळीचा पतंग आणि हो, या सापळ्याची उपलब्धता ही बाजारात खूपच कमी आहे. तसेच हा सापळा खरेदी करणं हे थोडंसं खर्चिक होऊ शकतं. हा सापळा पूर्णपणे तयार झाल्यानंतर कसा दिसतो? मित्रांनो, हा सापळा तयार झाल्यानंतर असा दिसतो. चला आता डेल्टा ट्रॅप शेतामध्ये प्रत्यक्ष कसा लावायचा ते पाहूया. हा डेल्टा ट्रॅप लावण्यासाठी आपण जे शेत निवडलेलं आहे ते आहे मक्याचं. काय असतं ना, मका, ज्वारी, ऊस यासारख्या पिकावर लष्करी आळी ज्याला इंग्रजीमध्ये फॉल आर्मी वर्म म्हणतात या आळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. आता ज्या शेतामध्ये मी उभा आहे त्या मक्याच्या पिकावरही मोठ्या प्रमाणावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाला आहे. चला या शेतामध्ये आता हा ट्रॅप लावून घेऊया. सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे मोठी काठी छोट्या काठीला बाइंडिंग वायर व पकडच्या साह्याने फिट बांधून घ्या. त्यानंतर आपला डेल्टा ट्रॅप तारेच्या साह्याने या सापळ्याला अडकवा. त्यानंतर डेल्टा ट्रॅप मध्ये चिकट द्रव असलेला कागद दाखवल्याप्रमाणे आत सरकवून घ्या. याला इंग्रजीमध्ये लाइनर असं म्हणतात. त्यानंतर त्या लाइनरच्या मधोमध एक ल्यूर जिला आपण म्हणतो फॉल आर्मी वर्म ल्यूर, बाजारामध्ये ती FAW ल्यूर या नावाने मिळते, ही ल्यूर आणायची आणि ती आतमध्ये ठेवायची. त्यानंतर हा लाइनर आत ढकला आणि बाहेर असलेलं झाकण बंद करून टाका. आपला ट्रॅप तयार झाला. हा ट्रॅप उचला आणि दाखवल्याप्रमाणे शेताच्या मधोमध नेऊन लावून टाका. हा सापळा शेतामध्ये उभा करताना
सापळ्याची उंची ही पिकाच्या उंचीपेक्षा 1.5 ते 2 फूट जास्त ठेवावी. मित्रांनो, हा आहे वोटा टी ट्रॅप. याला काही शेतकरी वॉटर ट्रॅप असंही म्हणतात. हा सापळा हा प्रामुख्याने ऊस पिकावर येणारी खोडकीड, शेंडे कीड, कोबी व फ्लावर पिकावर येणारा चौकोनी ठिपक्याचा पतंग, वांग्यावर येणारी शेंडे व फळे पोकरणारी आळी, टोमॅटोवर येणारा नागाळीचा पतंग यांना पकडण्यासाठी वापरला जातो. हा सापळा जर तुम्ही नीट पाहिला तर याचा आकार हा घमेल्यासारखा आहे. या घमेल्याच्या मध्यभागी एक छोटी छत्री लावलेली आहे आणि या छत्रीच्या आतमध्ये एक ल्यूर बसवलेली आहे. चला, हा ट्रॅप प्रत्यक्ष शेतामध्ये कसा लावायचा ते पाहूया. यासाठी आपण जे शेत निवडलेलं आहे ते आहे वांग्याचं शेत, कारण वांगे पिकावर शेंडा आणि फळे पोकरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव जास्त होतो. आता यासाठी ल्यूर कुठली आणायची? यासाठी ल्यूर लागते ल्युसिन ल्यूर. आता दाखवल्याप्रमाणे शेतामध्ये एक बांबूची काठी उभी करा, त्याच्यावरती हा आपला वोटा टी ट्रॅप दाखवल्याप्रमाणे फिट करा. इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रॅपची उंची ही पिकापेक्षा 2 फूट असावी. त्यानंतर त्याच्यामध्ये आज छोटी छत्री आहे ना, त्याला ही आणलेली ल्युसिन ल्यूर फिट करून घ्या. लक्षात ठेवा, ल्यूरला डायरेक्ट हात लावू नका, दाखवल्याप्रमाणे हात न लावता ल्यूर फिट करून घ्या. त्यानंतर छत्री आपल्या जागेवर बसवा आणि मग छत्रीच्या बाजूला म्हणजेच त्या खालच्या छोट्या घमेल्यामध्ये दाखवल्याप्रमाणे पाणी होता आणि त्याच्यात 2 ते 3 थेंब रॉकेल टाका. एवढं केलं की आपलं काम झालं, आपला वॉटर ट्री ट्रॅप तयार झाला. तर मित्रांनो, हे होते फेरोमोन सापळ्याचे 4 प्रकार. मित्रांनो, साधारणपणे 100 रुपयात हे ल्यूर व त्याचे सापळे असे दोन्ही तुम्हाला मिळू शकतात. आता हे कुठं मिळतात? तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्रामार्फत या सापळ्यांची मागणी तुम्ही करू शकता. पण सगळीकडेच कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र कुठं असतात? मग आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रात हे ल्यूर व सापळे मिळू शकत नाहीत का? खरं तर कृषी सेवा केंद्रामध्येही हे सापळे आणि ल्यूर मिळू शकतात. पण प्रॉब्लेम हा आहे, आपल्या शेतकरी बांधवामध्ये फेरोमोन सापळ्याविषयी पुरेशी जागरूकता म्हणजेच माहिती नाही आहे, त्यामुळे त्यांच्याकडून मागणीच येत नाही. कृषी सेवा केंद्रामध्ये आलेले हे सापळे व ल्यूर तशाच पडून राहतात. आता या ल्यूरला एक्सपायरी डेट असते, म्हणजेच वापरण्याची अंतिम तारीख असते, त्यानंतर त्या खराब होतात. आता मागणीच नसल्यामुळे कृषी सेवा केंद्रवालेही हे सापळे ठेवत नाहीत. परंतु जर आपल्या गावातील किंवा परिसरातील शेतकरी एकत्र येऊन त्यांनी हे सापळे लावायचं ठरवलं आणि या फेरोमोन सापळ्याची मोठ्या प्रमाणात मागणी केली, तर कृषी सेवा केंद्रवाल्यांनाही हे सापळे आणणं परवडतं. शिवाय आपल्यालाही हे सापळे डिस्काउंटमध्ये मिळू शकतात. आणि हो, मागणी वाढली की त्याची उपलब्धताही आपोआप वाढते. आणि समजा एवढं करूनही तुम्हाला हे सापळे मिळालेच नाहीत, तर तुम्ही हे सापळे इंटरनेटवरूनही मागवू शकता. मित्रांनो, तुम्ही बाजारात जर ही ल्यूर खरेदी करायला गेला तर त्या ल्यूरवर त्या किडीची अशी विशेष ठळक अक्षरात नावं लिहिली असतात. उदाहरणादाखल हे बघा, ही जी ल्यूर आहे या ल्यूरवर लिहिलेलं आहे पिंक बॉलवर्मसाठी वापरली जाणारी ल्यूर. ही आहे कापसाच्या गुलाबी बोंडाळीची ल्यूर. मित्रांनो, आता हे पॅकेट बघा, या पॅकेटावर लिहिलेलं आहे अमेरिकन बॉलवर्म आणि वरती आहे हेली ल्यूर. ही ल्यूर आपण आपल्या पिकावर येणाऱ्या वेगवेगळ्या बोंडाळ्या, घाटे पोकरणाऱ्या आळी, फळे कुरतडणाऱ्या आळी याच्यासाठी वापरू शकतो. त्याच्यानंतर पुढचं आहे स्पोडो ल्यूर, याच्यावर लिहिलेलं आहे टोबॅको कॅटरपिलर म्हणजे तंबाखूची पाने कुरतडणारी आळी. तुमच्या कोणत्याही पिकावर येणाऱ्या पाने कुरतडणाऱ्या आळीसाठी ही ल्यूर तुम्ही वापरू शकता. हिचं नाव आहे स्पोडो ल्यूर. याच्यानंतर पुढची ल्यूर आहे बॅडोर ल्यूर. ही फळपिकामध्ये येणाऱ्या फळमाशीच्या नियंत्रणासाठी वापरली जाते. आणि ही शेवटची ल्यूर आहे मी आधी सांगितलेली वेलवर्गीय भाजीपाल्यात येणाऱ्या फळमाशीच्या नियंत्रणासाठीची बाक्युल्यूर. अशा प्रकारे वेगवेगळ्या किडीसाठीच्या वेगवेगळ्या ल्यूर बाजारात उपलब्ध आहेत. ही ल्यूर खरेदी करताना या पाकिटावरचं नाव वाचायला विसरू नका. आता कोणत्या पिकावर कोणती किडी येते व त्या किडीसाठी
कोणता सापळा व कोणती लूर वापरावी याची सविस्तर माहिती दर्शवणारा एक तक्ता या फिल्मच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि हो, एका सापळ्यामध्ये एकच लूर बसते, त्यामुळं जेवढे सापळे तेवढ्या लूर आणायला विसरू नका. किती सापळे विकत घ्यायचे हे ठरतं सापळे नक्की कशासाठी लावायचेत याच्यावरून. फेरोमेन सापळ्याचे प्रमुख दोन उपयोग आहेत, एक सर्वेक्षणासाठी आणि दुसरा नियंत्रणासाठी. कीड किती पडले आहे याचं फक्त सर्वेक्षण करायचं असेल तर आपल्याला एकरी 3 ते 4 सापळे पुरेसे आहेत. पण जर पडलेल्या किडीच्या प्रसारावर प्रतिबंध मिळवायचा असेल तर आपल्याला एकरी 6 ते 8 सापळे लावावे लागतात. समजा तुमच्या कापूस पिकामध्ये अमेरिकन बोंडाळी व गुलाबी बोंडाळीच्या सर्वेक्षणासाठी सापळे लावलेत आणि जर गुलाबी बोंडाळीसाठी लावलेल्या सापळ्यामध्ये प्रतिदिन सलग 3 दिवस 10 पेक्षा जास्त पतंग अडकले तर आपल्याला गुलाबी बोंडाळीसाठी लावलेल्या सापळ्यांची संख्या ही डबल म्हणजे 4 ची 8 करावी लागेल. आणि हो, अमेरिकन बोंडाळीच्या सापळ्यामध्ये जर प्रतिदिन अडकणाऱ्या पतंगांची संख्या ही 10 पेक्षा कमी असेल तर या सापळ्यांची संख्या वाढवायची गरज नाही. हे जे ल्यूरचं पॅकेट असतं त्याच्यावर ही ल्यूर वापरण्याचा कालावधी दिलेला असतो, तो कालावधी साधारण 21 ते 60 दिवस असू शकतो. या दाखवलेल्या कालावधीप्रमाणे एकदा सापळ्यामध्ये बसवलेली ल्यूर ही 21 ते 60 दिवसानं बदलायला विसरायचं नाही. ज्या ज्या पिकावर आळीवर्गीय किडीचा अटॅक होतो अशा सर्व पिकामध्ये पीक उगवल्यानंतर 10 दिवसांनी फेरोमेन सापळे लावायचे आणि ते पीक निघेपर्यंत ठेवायचे. आणि हो, वरचेवर ल्यूर बदलायला विसरायचं नाही. मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच शेतकरी बांधवांना असं वाटू शकतं की आपल्या पिकाचं सर्वात जास्त नुकसान तर आळ्या करतात, मग या पतंगांना सापळ्यात पकडून त्यांना मारून या आळ्यांचं नियंत्रण कसं होणार. शिवाय हे पतंग आपल्या पिकाचं नुकसान करत नाहीत, ते बिचारे फुलावरचे परागकण खाऊन जगतात. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे नर आणि मादी पतंग असतात ना, हे या आळीचे आई बाप आहेत. आणि याच्यातला बाप म्हणजेच नर पतंग हा खरंच बाप असतो. तो एकावेळी तब्बल 8 ते 10 माद्यांशी मिलन करतो. प्रत्येक मादी ही एकावेळी 400 ते 500 अंडी घालते, म्हणजेच 10 माद्या एकावेळी 5000 अंडी घालतात. या 5000 अंड्यातून 5000 आळ्या बाहेर येतात. मग विचार करा, एका नर पतंगामुळे 5000 नवीन आळ्या तयार झाल्या. मग आपल्याला या 5000 आळ्या मारणं सोपं आहे का एक नर पतंग? बरोबर. म्हणूनच आपण या फेरोमेन सापळ्यामध्ये या नर पतंगांना पकडतो आणि त्यांना मारून टाकतो. मित्रांनो, एक सूत्र लक्षात ठेवा, एका नर पतंगाला मारलं म्हणजे आपल्या शेतात येणाऱ्या 5000 आळ्यांना आपण मारल्यासारखं आहे. मित्रांनो, हे फेरोमेन सापळे जर एकदम स्वस्तात मिळत असले तरी असं होऊ शकतं की काही कारणानं हे फेरोमेन सापळे तुम्हाला उपलब्ध होऊ शकले नाहीत किंवा तुम्हाला मिळाले नाहीत. अशा वेळी काय करायचं? अशा वेळी अगदी कमी खर्चात तुम्ही हे सापळे घरच्या घरी बनवू शकता. कसे? चला बघूया. सुरुवातीला 1 लिटर क्षमतेची एक प्लॅस्टिकची बाटली घ्या. या बाटलीला अर्ध्याच्या वरती दाखवल्याप्रमाणे 2 1/2 इंची होल पाडून घ्या. 1/2 इंची होल म्हणजे आपले अंगठे जातील एवढ्या आकाराची होल. त्यानंतर बाटलीचं जे झाकण आहे त्याला तारेच्या आकाराचं एक छिद्र पाडा आणि त्याच्यामध्ये तार ओवून घ्या. मित्रांनो, हे छिद्र अगदी तारेच्या आकाराला फिट बसेल एवढंच पाडा, उगीच मोठं होल करू नका. यानंतर आपल्याला या तारेच्या टोकाला ज्या किडीवर नियंत्रण मिळवायचं आहे त्या किडीची ल्यूर लावायची. यानंतर या तारेच्या आतील बाजूला दाखवल्याप्रमाणे ल्यूर फिट करा. त्यानंतर बाटलीमध्ये 200 मिली पाणी भरा आणि या पाण्यात 1 मिली रॉकेल टाका. एकदा का पाणी आपण बॉटलमध्ये भरलं की त्यानंतर वरचं झाकण दाखवल्याप्रमाणे त्याच्यावर फिट करून घ्या आणि हा सापळा जाऊन आपल्या पिकामध्ये लावून टाका.
मित्रांनो, हा घरच्या घरी सापळा बनवायचं जरी एकदम सोपं असलं तरी याच्यामध्ये लावायची ल्यूर ही मात्र तुम्हाला बाजारातूनच विकत आणावी लागेल, हे विसरू नका. चला आता काही महत्वाचे मुद्दे पाहूया. फेरोमेन सापळे बसवताना कीटकनिहाय ट्रॅप व ल्यूरची निवड करावी. ल्यूर विकत घेताना ल्यूरच्या पाकिटावर असलेली ल्यूर वापरण्याची अंतिम तारीख म्हणजेच एक्सपायरी डेट उलटून तर गेली नाही ना, याची खात्री करा. सापळा हा शेतामध्ये बसवताना तो पिकाच्या वरती 1 फूट उंचीवर बसवावा आणि जसजशी पिकाची उंची वाढत जाईल तसतशी आपल्या सापळ्याची उंची वाढवत न्यावी. सापळ्यामध्ये एकदा लावलेली ल्यूर ही 21 ते 60 दिवसानंतर बदलायला विसरायचं नाही. सापळ्यामध्ये अडकलेले पतंग हे रोजच्या रोज किंवा 2 दिवसानंतर चुरगुळून मारून टाकायचे. हे सापळे शेतामध्ये बसवताना पहिल्यांदा रिकामा सापळा उभा करा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ल्यूर फिट करा. कोणत्याही परिस्थितीत ल्यूर बसवून सापळा शेतात लावायला जाऊ नका. एकदा विकत घेतलेला किंवा तयार केलेला सापळा हा पुढील 2 वर्ष व्यवस्थित टिकू शकतो. त्यामध्ये लावायची ल्यूर ही मात्र तुम्हाला वरचेवर विकत आणावी लागेल. आणि विशेष बाब म्हणजे या सापळ्याच्या वापरामुळे मानव, पशु, पक्षी किंवा प्राणी यांना कसलाही धोका निर्माण होत नाही, कारण या गंधामुळे याच्यातील कुणीही उत्तेजित होत नाही. आता काही माणसं असतीलही अशी जी होतीलही उत्तेजित, पण माणसाच्या मानानं हा सापळा खूपच लहान असतो, त्यामुळे याच्यात हेप अडकतील याची भीतीसुद्धा नाही. मित्रमैत्रिणींनो, आपल्या पिकावर रासायनिक कीटकनाशक फवारण्यापेक्षा फेरोमेन सापळे लावणं आहे की नाही सोपं. शिवाय ही रासायनिक कीटकनाशक मानवी शरीरावर, शेतीवर आणि संपूर्ण जीवसृष्टीवर किती दुष्परिणाम करतात हे तर तुम्हाला ठाऊकच आहे, कारण ही रासायनिक कीटकनाशक एकजात संपूर्ण जीवसृष्टीवर हल्ला करतात. म्हणून नैसर्गिक कीड नियंत्रणामध्ये फेरोमेन सापळे अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. पण फक्त फेरोमेन सापळे लावले तर चालेल का? तर नाही. या फेरोमेन सापळ्यासोबतच चिकट सापळे, पक्षी थांबे, प्रकाश सापळे, ट्रायकोग्रामा, निमार्क, दशपर्ण्यार्क यासारख्या नैसर्गिक कीड नियंत्रणाच्या इतर बाबीचाही अवलंब केला पाहिजे. आणि एकदा का तो अवलंब केला की मग रासायनिक कीटकनाशक फवारण्याची आपल्यावर आफतच येणार नाही. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकाच्या तसेच त्यांच्या फवारणीच्या खर्चात बचत होईल आणि आपली शेतीही समृद्ध होईल. बरोबर आहे की नाही?